नमस्कार, सार्वमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत। आज 16 डिसेंबर सकाळचे 7 झाले। आत्तापर्यंतच्या ठळक घडामोडी। देशातील शेतकऱ्याला कायमस्वरूपी मोडून काढण्याचे काम केंद्र सरकारच्या कृषी कायद्यामुळे होणार आहे। यामुळे आमची पिढी बर्बाद होईलच, पण आमच्या इथून पुढे जन्माला येणाऱ्या शेतकऱ्यांच्या सगळ्या पिढ्या देखील बर्बाद होणार आहेत। तेव्हा जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्याला या बर्बादीपासून वाचवण्यासाठी आता आपणच दिल्लीमध्ये उपोषणाला बसावे, असे साकडे नगर पारनेर तालुक्यातील तरुण शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन घातले आहे। यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोटे याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर जिल्हा व सत्र न्यायाधीश MR नातू यांच्यासमोर मंगळवारी सुनावणी झाली। यावेळी सरकारी पक्षासह आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद केला। न्यायाधीश नातू यांनी दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेत निकाल राखून ठेवला आहे। आज न्यायालयावर निर्णय देणार आहे। शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी कानुराज बगाटे यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे। काही दिवसापूर्वी त्यांची मुंबई येथे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून झालेली बदली रद्द करण्यात आली आहे। नगर जिल्ह्यातील करोना बळीच्या आकड्याने मंगळवारी 1000 टप्पा ओलांडला। सोमवारी जिल्ह्यात करोना बळींची संख्या 989 होती। त्यात काल 12 बळींची वाढ झाल्याने जिल्ह्यात करोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता 1001 इतकी झाली आहे। दरम्यान काल 151 नवे करोना बाधित वाढले असून त्यामुळे जिल्ह्यात उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या 1215 इतकी झाली आहे। या होत्या ठळक घडामोडी। सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सार्वमत किंवा भेट द्या देशदूत.com या संकेतस्थळाला। नमस्कार।